पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रवीण साले यांच्या अध्यक्षतेखाली धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या संयोजनात संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते राशन किटचे वाटप करण्यात आले. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अन्नधान्याची मदत केली. गेल्या 110 दिवसापासून संपावर असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. भाजपचे सरचिटणीस ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. यात अन्नधान्याच्या जीवनावश्यक वस्तूंची भेट एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आली. या मदतीबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी सरचिटणीस विजय गंभीरे, अनिल सिंह हजारी, शीतल खांडील, व्यंकट मोकले, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली देशमुख, डॉक्टर शीतल भालके, शततारका पांढरे, राज यादव, केदार नांदेडकर, प्रशांत पळसकर, सरदार जसबिंदर सिंग धुपिया, कामाजी सरोदे, दिनेश ठाकूर, नंदू पाटील, कल्पना मोरे, किशन देशमुख बाराडकर, महेश लहानकर, रत्नप्रभा गोपुलवार, वसंत अहिरे, बाबासाहेब कांबळे, पूनम कौर धुपिया, बालाजी शिंदे, गुणवंत मिसलवाड, संतोष भारती, रेखा सूर्यवंशी, सविता निलेवाड, रघुनाथ वाघमारे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृती दिन. समाज के अंतिम व्यक्ति का जब तक विकास नहीं होगा राष्ट्र खड़ा नहीं हो सकता, असं मार्गदर्शन करणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत आपण गेलं पाहिजे अशा सूचना आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांनी आम्हाला केल्या. त्यानुसार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात आजचं कार्यक्रमाचं आयोजन हे आमचे सहकारी मार्गदर्शक ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीपजी ठाकूर यांनी केलं. एसटी कर्मचारी जे 110 दिवसापासून संपावर आहेत, 85 लोकांची त्याच्यामध्ये शहादत झालेली आहे, अशा लोकांपर्यंत अन्नधान्याची किट आपण घेऊन जावेत, त्यांच्याशी शेअर करावेत, त्यांच्याशी संवाद करावा व पंडित दीनदयाळजींनी जो मार्ग आम्हाला दाखवला त्या मार्गानुसार समाजातील शेवटच्या उपेक्षित घटकांपर्यंत आपण पोचावं असं मानस घेऊन आज भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने खासदार चिखलीकरांच्या नेतृत्वात व आदरणीय दिलीप ठाकूर यांच्या संयोजनामध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आज स्मृतिदिनानिमित्त आम्ही अभिवादन केलं व त्यांना रॅशन किट देऊन समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा थोडा का होईना प्रयत्न आज भारतीय जनता पार्टीने केलेला आहे.